कुलाबा वांद्रे सीब्स मेट्रो तीन मार्गिके एक महत्वाचा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने पार केलाय. प्रकल्पातला 42वा टप्पा पूर्ण झालाय. महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंत 837 मीटरचा हा 42वा टप्पा आहे आणि या कामाच्या अनुषंगाने प्रकल्पातील 100% भुयारीकरण आता पूर्ण झालंय. कॅन्सर रुग्ण आणि दिव्यांगांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डब्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. लोकलमधून दररोज जवळपास 50,000 ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. सध्या सर्वसाधारण डब्यातल्या 14 आसनं ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत आणि ती पुरेशी नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं 6 डिसेंबरला 12 विशेष लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. तर लांब पल्ल्याच्या 14 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुरबाडमधील काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी 984 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे माळशेज घाटाचं आता रूपड पालटणार आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातल्या रस्त्यांवर खड्डे पडतात, त्यामध्ये काही ठिकाणी तीव्र चढ उतार आहेत, अपघातांची त्यामुळे भीती असते आणि या पार्श्वभूमीवर माळशेज घाट रस्त्याचं हे काम केलं जाणार आहे. पुण्यातल्या जुना कात्रज घाटातून आता एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. कात्रज घाटामध्ये डागडुजीच्या कामासाठी 3 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाहतुकीत काही बदल केले जाणार आहेत. कात्रज घाटातली वाहतूक बंद ठेवून नवीन बोगद्याद्वारे पुण्याकडे ती वळवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जलजीवन मिशन अभियान राबवण्यात येत आहे. पाणी संनियंत्रण आणि सर्वेक्षण करण्याचा उद्देश या अभियानाचा आहे आणि त्यामुळे रायगडकरांना आता घरोघरी नळ कनेक्शन, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी मिळणार आहे. ठाणेकरांना थकीत पाणीपट्टी बिलामध्ये दिलासा मिळणार आहे. महापालिकेनं पाणीपट्टी बिलामधल्या प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट देणारी पाणीपट्टी कर अभियान अभय योजना जाहीर केली आहे आणि त्यामुळे ठाणेकरांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये 285 शिक्षकांची आता भरती केली जाणार आहे. ही भरती मानधन तत्वावर असणार आहे. अनेक शाळांमधले शिक्षक निवृत्त झालेत आणि अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी देखील आहे आणि विशेष म्हणजे 23 शाळा मुख्याध्यापकांविना सध्या सुरू आहेत, त्याही जागांवर आता भरती केली जाणार आहे. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवसलंय. कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागामध्ये पाणी सोडले. कर्नाटकच्या तुपची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकनं पाणी सोडले. एका दिवसामध्ये तिकोंडे इथल्या साठवण तलाव कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला. झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर राज्यातल्या एकाही व्यक्तीवर परराज्यात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवून जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातल्या गावांनंतर आता नाशिकमधल्या गुजरात सीमेवरच्या वाद आता समोर आला आहे. सुरगाणाच्या पश्चिम पट्ट्यातल्या गुजरात सीमेवरील पाडे आणि गावं मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या गावांचा विकास करता येत नसेल तरी सर्व गावं आता गुजरातमध्ये विलीन करा अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सीमा वादावर तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख खासदार धैर्यशील माने यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद बेळगावच्या कॉलेजमध्ये उमटले. बेळगावातल्या गोपटे कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्यानं मराठी आणि कानडी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्याचं रूपांतर तुंबळ हाणामारी झालं. बुधवार रात्रीची घटना आहे. त्यानंतर काल बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजसमोर जाळपोळ करत काही वेळ रस्ता रोखून धरला. नांदेड जिल्ह्यातले ग्रामस्थ तेलंगणा सीमेवरच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले. सर्व ग्रामस्थांना एकत्र करण्यासाठी 5 डिसेंबरपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. देगलूर इथून सुरू होणारी ही यात्रा बिलोली आणि धर्माबाद तालुक्यातल्या जवळपास 100 गावांमध्ये जाणार आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत आणि पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे वेद बोलत नाही, त्याप्रमाणे राज्यकर्ते सुद्धा बोलत नाहीत असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांना लगावलाय. जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात आणि तिथं नको ते बोलून जातात असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांना चिमटा काढलाय.
मुंबईत मुलुंडमध्ये महाप्रबोधन यात्रेदरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळी हा गदारोळ झाला. पेडणेकरांच्या भाषणावेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. गर्दी हटवण्यासाठी पोलीस पुढे सरसावले असता शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर इथे त्यांनी पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप उद्धव गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय. आपल्याला एका उद्योगपतीनेही माहिती दिल्याचं खैरे म्हणालेत. या आरोपांमुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलंय आणि यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवरायांच्या गरिमी काव्याशी शिंदेंच्या बंडाची तुलना करण्यात आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिमी काव्याचा वापर केला आणि तोच गरिमी कावा एकनाथ शिंदेंनी वापरला असं गायकवाड म्हणाले. सीबीआयच्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयानं फेटाळून लावला होता. याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता आणि यावर आज सुनावणी होईल. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कथित बेहिशोबी मालमत्तेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दादरमध्ये राहणाऱ्या गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय यांनी उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका केली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर 5 डिसेंबरला सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. एमपीएससीतून निवड झालेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1,143 जागा भरण्यात आल्या आणि त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाला मराठा संघटनांनी जोरदार विरोध केलाय. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होती, मात्र त्यापूर्वीच 111 जणांच्या नियुक्तीला कोर्टानं स्थगिती दिली आणि त्यामुळे एकतर सर्वांना नियुक्तीपत्र द्या अथवा कुणालाही देऊ नका अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. व्यक्तिगत कारणामुळे काल ते उपस्थित राहू शकत नसल्याचं त्यांनी बेळगाव न्यायालयाला कळवलं आणि यावर न्यायालयानं 7 फेब्रुवारीला आता पुढची तारीख दिली आहे. 2018ला सीमा प्रश्नावर केलेल्या भाषणात राऊतांनी प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे. अलिबागमध्ये मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीला गैरहजेरीची मुभा मिळावी तसंच आरोपातून दोषमुक्त करावं यासाठी नारायण राणेंनी अर्ज केलाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अवमानकारक उद्गाराचं हे प्रकरण आहे आणि याची सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे. 23 ऑगस्टला महाडमध्ये ठाकरेंबद्दल राणेंनी अवमानकारक वक्तव्य केलं होतं. राज्यात गोवर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सध्या 745 गोवर बाधित रुग्ण आहेत आणि संशयित रुग्णांची संख्या 12,000च्या वर गेली आहे. गोवरमुळे आतापर्यंत 19 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून गुरुवारी 23 बाधित आढळलेत. मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या 346 वर पोहोचली आहे. 83 संशयित आढळल्यानं संशयितांचा आकडा हा 4,355 झालाय. मुंबईमध्ये काल 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 11 ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव वाढलाय. गोवरचा सर्वाधिक प्रभाव हा जुहूगाव सीबीडी बेलापूर करावे पावणे या भागात आहे. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तातडीनं टास्क फोर्स समितीची बैठक घेतली. गोवरला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. 3 दिवसांमध्ये 14,000 मुलांना मिझेल रुबेला डोस देण्यात येणार आहे. ज्या भागामध्ये गोवरचा फैलाव सर्वाधिक आहे त्या भागातल्या मुलांना मिझेल रुबेला लसीची अतिरिक्त डोस टोचण्यात येणार आहे.
गोवरमुळे राज्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे सरकार आता गोवर प्रतिबंधासाठी 11 सदस्यीय समिती नेमणार आहे. डॉक्टर सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स काम करेल. आरोग्य मंत्रालयानं हे आदेश दिले. गोवर रुबेलाचा फैलाव वाढत असताना मुंबईमध्ये कोरोना आता नाहीसा होण्याच्या वाटेवर आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात फक्त 2 कोविडचे रुग्ण आढळलेत. मार्च 2020 पासूनच्या कोरोना काळात पहिल्यांदाच एवढी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. पुण्यामधल्या भोर वेल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रब्बी हंगामातल्या भुईमूग आणि हरभरा पेरणीला वेग आलाय. भात काढणीनंतर शेतीची मशागत करून टोकन पद्धतीनं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. बियाण्यांची बचत, एकरी उत्पादन जास्त तसंच रोपांचं चांगलं पोषण होत असल्यानं पारंपरिक टोकन पद्धतीनं काही शेतकरी लावणी करताना पाहायला मिळतात. यंदा राज्यात मुबलक पाऊस झाल्यानं रब्बीची उच्चांकी पेरणी झाली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यात 40 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्यात, तर डिसेंबर अखेरपर्यंत 65 लाख हेक्टरवरची लागवड पूर्ण होईल. अलिबागमधल्या पांढऱ्या कांद्याला विशेष पसंती असून जिल्ह्यामध्ये लागवड सुरू झाली आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्थानिक बाजारासह मुंबई, पुणे, दिल्ली इथून मोठी मागणी आहे. कांदा लागवडीतून 25 लाखांची उलाढाल होते. यंदा 270 हेक्टर क्षेत्रात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचं नियोजन करण्यात आलं आहे. येवल्यातल्या विखर्णी इथल्या शेतकऱ्यानं जम्बो मोसंबीचं उत्पादन घेतलं. या शेतकऱ्यानं पश्चिम बंगालमधून थायलंड जातीच्या मोसंबीची 6 रोपं आणली होती. या झाडांना आता फळ धारणा झाली आहे आणि ही एक मोसंबी 1.5 ते 2 किलो वजनाची आहे. या मोसंबीला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. अकोला जिल्ह्यातल्या अनेक भागात लाल्या आणि दहिया रोगामुळे कपाशीचं पीक धोक्यात आलं. यावर्षी जिल्ह्यामध्ये मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कपाशीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला, मात्र आता लाल्या आणि दहिया रोगानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातोय, त्यामुळे शेतकरी धास्तावलाय. आठवडाभरापासून गायब झालेली थंडी आता पुन्हा परतली आहे. पुणे शहरामध्ये गुरुवारी किमान तापमान 11.9 सेल्सिअस नोंदवलं गेलंय. निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण झाली आहे आणि 2 दिवसानंतर राज्यामध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. भोर शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. शहरातल्या वागजई नगर आणि पिरासा मळा परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळल्या आणि त्यामुळे अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवला असला. मुंबईकरांना एसी डबल डेकर बसमधून प्रवास करण्यासाठी आता पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 225 बसेस येणार आहेत, मात्र त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईच्या रस्त्यांवरून धावतील. अमरावतीच्या मेळघाटात सौर ऊर्जा योजनेचा फज्जा उडाल्याचं दिसतंय. मेळघाटातल्या कुंड, रंगुबेली, ढोकडा, खामदा यासह 7 गावं अनेक महिन्यांपासून अंधारात आहेत आणि या गावांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बिघडली आहे, त्यामुळे वीज देता का वीज असं म्हणण्याची वेळ आता या आदिवासींवर आली आहे. ठाण्यातल्या उल्हासनगरमधल्या काही भागांमध्ये पिण्याचं 1000 लिटर पाणी वाया जात आहे. आकाश कॉलनी भागातल्या टँकर पॉईंटवर महापालिकेचे पाण्याचे टँकर भरले जातात, मात्र टँकर निघून गेल्यावर पाण्याचा प्रवाह तसाच सुरू राहतो. विशेष म्हणजे या भागामध्ये पाणी समस्येबाबत मागच्या आठवड्यामध्ये नागरिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी पाण्याची अशी नासाडी होताना दिसते. बदलापूरमध्ये लावण्यात येणाऱ्या पथदिव्यांचं काम हे निकृष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. शहरातल्या उल्हास नदी ते बदलापूर गाव दरम्यान हे पथदिवे लावले जातात, त्यामुळे हे काम तातडीनं बंद करावं आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. अमरनाथ तहसील कार्यालयावर आदिवासींनी विविध मागण्यांसाठी बिरहाड मोर्चा काढला. या मोर्चामध्ये आदिवासी महिला घरामधली भांडी, लाकूड फाटा घेऊन सहभागी झाल्या आणि मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेनं दिला. धुळे जिल्ह्यातल्या विखरण परिसरात होत असलेल्या महाजनकोच्या सोलार प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलाय. प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत आक्रोश आंदोलन केलं. शेतकऱ्यांना जी आश्वासनं देऊन शेतजमीन संपादित करण्यात आली होती त्यांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. जालन्यामध्ये महावितरणनं थकीत बिल वसुलीसाठी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला. भोकरदन तालुक्यात या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं भर चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या जीवनाला कायम
अमरावती तिवसा तहसील कचेरी समोर संत्रा उत्पादकांनी आंदोलन केलं। चार वर्षांपासूनची नुकसान भरपाई न मिळाल्याने तिवसा तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चा नेला। गळ्यात संत्र्याच्या माळा घालून त्यांनी सरकारचा यावेळी निषेध केला। नाशिकच्या बागलाणमध्ये देव मामलेदार स्मारकाच्या कामाच्या चौकशीसाठी सुरू असलेल्या राष्ट्रवादीचं उपोषण स्थगित करण्यात आलंय आणि या कामाचा लेखा परीक्षण अहवाल सर्वपक्षीय नेत्यांसमोर सादर होईपर्यंत उपोषण थांबवण्याचं आवाहन खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केलंय। त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय। आणि पुढे एक महत्त्वाची बातमी आणि ही बातमी शिक्षण सेवकांसाठी आनंदाची आहे। तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या राज्यातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ होणार आहे आणि त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलाय। नव्या प्रस्तावानुसार प्राथमिक उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षण सेवकांना सध्याच्या 6,000 ऐवजी 16,000 आणि माध्यमिक पातळीवर 8,000 ऐवजी 18,000 तर उच्च माध्यमिकांसाठी 9,000 ऐवजी 20,000 इतकं मानधन मिळणार आहे। शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची ही मागणी शिक्षक संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्यानं करण्यात आली होती। मानधन वाढीच्या प्रस्तावाला वित्त विभागाच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात येईल। तर सध्या राज्यामध्ये शिक्षण सेवकांची संख्या ही 12,000 आसपास आहे आणि 40,000 पदं यामध्ये रिक्त आहेत। आणि आता जाऊया पुढच्या सुपरफास्ट बातम्यांकडे। मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांची रात्री साफसफाई आता केली जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक कचरा आणि धूळमुक्त होणार आहे। सकाळी सफाई केल्यानं वॉकसाठी येणाऱ्या लोकांना धूळ कचऱ्याचा सामना करावा लागतो। त्यासाठी पालिका शिवाजी पार्कसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी रात्रीच आता साफसफाई करणार आहे। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 53,390 रुपये तोळा झालाय तर 1.5 महिन्यामध्ये सोन्याचे दर 4,000 रुपयांनी वाढलेत। सोन्याचा 3 महिन्यामधला हा उच्चांकी दर आहे आणि विशेष म्हणजे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात 1,000 वाढ झाली आहे। चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ झाली आहे। पुण्यातल्या मित्रमंडळ चौकामध्ये राजू उपाध्याय गॅस एजन्सीजवळ एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत आग विझवली आणि त्यामुळे पुढचा धोका टळला। ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्याचं कारण आता प्रशासनाकडून शोधलं जात आहे। गोंदियात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला कारनं धडक दिली। या अपघातात विस्तार अधिकारी शशिकांत खोब्रागडे यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना जिल्हा परिषदेसमोरच्या रिंग रोडवर घडली आहे। मॉर्निंग वॉक करत असताना पाठीमागून येणाऱ्या कारनं त्यांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। नाशिकमधल्या सटाणाच्या लाखमापूर निंबोडा मार्गाच्या गिरणा नदीवर पुलावरून एक रिक्षा थेट नदीत कोसळली। ट्रॅक्टरच्या धडकेमुळे रिक्षा कोसळून हा अपघात झाला। यामध्ये वडील आणि मुलगा जखमी झाले। त्यांच्यावर मालेगावमध्ये उपचार सुरू आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे